शंभर वर्षानंतर कन्याकुमारी शिल्पकाराच्या जन्मभूमीचा कायापालट होतोय, पाहूयात ही सविस्तर बातमी। 4 वर्षापूर्वी खासदार दत्तक ग्राम योजनेद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दत्तक घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या टिमटाळा या इतिहासकालीन लोप पावलेल्या गावाचा 100 वर्षानंतर कायापालट होतानाचं चित्र पाहायला मिळतंय। जगप्रसिद्ध कन्याकुमारी शिल्प स्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथजी रानाडे यांचा जन्म टिमटाळा या छोट्याशा गावी 19 नोव्हेंबर 1914 रोजी झाला। टिमटाळा रेल्वे स्टेशनवरती स्टेशन मास्टर पदावरती कार्यरत असलेल्या रामकृष्ण विनायकराव रानाडे आणि रमाबाई रामकृष्ण रानाडे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। उच्च शिक्षण आणि राष्ट्रसेवेचा ध्यास बाळगत रानाडे परिवारानं आपल्या जन्मगावापासून निरोप घेतला। जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कन्याकुमारी ते स्वामी विवेकानंद शिला स्मारकांच्या ऐतिहासिक वास्तूवरती सिंहाचा वाटा उचलणारे एकनाथजी रानाडे यांनी आपल्या जन्मभूमीचं नाव कोरून जगप्रसिद्ध केलं। मात्र कित्येक वर्षापासून टिमटाळा हे गाव उपेक्षितच होतं। गावात आरोग्यसेवा, रस्ते, पाणी, वीज, रोजगार निर्मिती नसताना देखील टिमटाळा गावची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती। कित्येक दशकापासून होत असलेल्या या समस्येवरती उपाय म्हणून गावातील विद्यार्थी युवा सूरज सहारे यांनी गावातील काही वरिष्ठ मंडळींना सोबत घेऊन प्रसारमाध्यमे तक्रारी निवेदनं देऊन गावाचं नाव प्रकाशझोतात आणलं। सोबतच 2016 भाजपाचे म्हणजेच आत्ताचे महाराष्ट्र प्रवक्ता शिवरायजी कुळकर्णी साहेब यांच्या मदतीनं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या खासदार दत्तकग्राम योजनेद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल साहेबांना विनंती करत आदर्श दत्तकग्राममधून करून घेतलं। त्यानंतर महिनाभरात गावातील कामांची यादी गावकऱ्यांनी गोयल साहेबांना प्रत्यक्षात देऊन त्वरित विकास कामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात आले। साहेबांच्या या हकेला प्रतिसाद देत प्रशासनाने कामे मंजूर केली, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती। त्यानंतर पुन्हा गावकऱ्यांनी निवेदन आणि तक्रार प्रशासनास सादर करून विकास कामे तात्काळ सुरू करण्याची विनंती केली। त्याच अनुषंगाने का होईना टिमटाळा येथे ग्राम सचिवालय पूर्णत्वास येऊन त्यासाठी 1,00,000 रुपये किमतीचे युटिलिटी सेंटर उभारलं आहे, जेणेकरून बँक, आरोग्य, महसूल संदर्भातील कामे एकाच जागी स्थिर राहून परिसरातील ग्रामस्थांना सोयीचं ठरेल। विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। सोबतच लग्न, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमासाठी सभागृहाची स्थापना करण्यात येणार आहे। गावातील अंतर्गत रस्त्यांना वेग येऊन सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे शेती व्यवसाय, पिण्याच्या पाण्याच्या समस्या लक्षात घेता शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीवरती लघुसिंचन प्रकल्पाचे काम झपाट्यानं होत असून अल्पावधीच तेही पूर्णत्वास येणार आहे। या धरणाचं काम पूर्णत्वास झाल्यानंतर एकनाथजी स्मारक तसेच विचारांचं स्मृतिवन निर्माण करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आणि परिसरातील ग्रामस्थांना वरदान ठरणार आहे। एकंदरीतच शेकडो वर्षापासून लोप पावत असलेल्या कन्याकुमारी ते स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रानाडे यांच्या जन्मगावाचा कायापालट होतानाचं चित्र पाहायला मिळतंय, अशी माहिती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी दिली आहे। माझ्या अजय कोटांगडे उपसरपंच आहे आणि मी म्हणजे ग्रामपंचायत तिन्ही गाव मिळून हे आहे आणि माझ्या गावात समजा दलित वस्तीचे रस्ते झालेले आहे, युटिलिटी सेंटर तयार झालेलं आहे। त्यात आता या आज नाही का रानाडेचा जन्मदिवस आहे, तर त्या प्रत्यर्थ आज दवाखान्याचं उद्घाटन पण आहे आणि माझ्या इथे धरणाचं काम व्यवस्थितशीर चालू आहे। तर लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना असं सांगत आहे की बा जे काही कामं होत आहे ना आज राहिलेले बाकीचे कामं आम्ही करून घेऊ अशी माझी इच्छा आहे। प्रतिनिधी राजेंद्र वाटाणे, News Today 24 अमरावती। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।